अंबरनाथमध्ये गेले महिनाभर मी आहे. हे जे पुरंदरे हे जे उद्यान आहे याच्यामध्ये बऱ्याच गैरसोयी आहेत. मी माझ्या नातवासाठी म्हणून उद्यानं शोधतो आहे. विकासाच्या व्याख्या बदलत आहेत. गाव शहराला भिडत आहेत आणि शहर गावांना कवेत घेऊ पाहत आहे. यातूनच निर्माण होत आहेत नवनवीन प्रश्न आणि समस्यांची गुंतागुंत. पण उत्तर देणार कोण? आपण बोलणार आहोत गावातल्या शहरातल्या विविध लोकांशी. बदलती गाव बदलती शहर. मीडिया भारत न्यूज. नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज. आपण मीडिया भारत न्यूजच्या अनुषंगाने अंबरनाथमधील उद्यानांना भेटी देतोय. सध्या मी आहे अंबरनाथ पूर्वमधील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या उद्यानामध्ये. परंतु या उद्यानाच्या आसपास फिरल्यानंतर देखील कुठेही या नावाचा फलक आढळला नाही. या उद्यानामध्ये निवांत क्षण काही घालवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांशी आम्ही बोललो तर तिथे देखील आम्हाला काही गैरसोयी आढळल्या. प्रामुख्याने म्हणजे इथे शौचालयाची व्यवस्था नाहीये. मी तुम्हाला या उद्यानाच्या आतमध्ये घेऊन जातोय. नमस्कार, मी शीतल जावणे. मी आता बाबासाहेब पुरंदरे उद्यानामध्ये आहे. मला थोडं इथल्या समस्यांबाबतीत बोलायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची जी आता जगभरात त्याच्याबद्दल बोललं जातं, राईट टू पी. तर इकडे उद्यानात महिला खूप वॉक करण्यासाठी येतात आणि इकडे वॉशरूमची गैरसोय होते आणि जे आहेत बनवलेले ते खूपच खराब अवस्थेत आहेत. मग त्यामुळे खूप वेळा कंट्रोल करावं लागतं आणि जर आपण असं केलं तर युरिन इन्फेक्शन, किडनी स्टोन अशा भयंकर आजाराला सामोरं जावं लागतं. तर ते स्वच्छ करण्यात यावेत आणि बऱ्याचदा इथे लॉक केलेलं असतं वॉशरूमला, तर ते ओपन ठेवून क्लीन केलं जावं आणि त्या फॅसिलिटी आम्हा महिलांना घेता यायला पाहिजेत. आणि सेकंड महत्त्वाचं मला हे बोलायचं आहे की जे खेळणी आहेत इकडे ती दुरुस्त करण्यात यावी. ती उद्यानं ही सामाजिक आणि क्रीडा असेल किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी दिलं जातं. महापालिकेच्या ठरावानुसार तशी धोरणंही असतात, परंतु त्यामध्ये काही अटीशर्ती काही मर्यादा असतात. या ठिकाणी एक कार्यक्रम संपन्न झाला आहे, त्याचा फलक लावलेला आहे. तो कार्यक्रम संपूनही आज अनेक महिन्यांनंतरही तो फलक उतरवण्यात आलेला नाही. यावरून लक्षात येतं की या उद्यानाची जबाबदारी असणारे उद्यान अधीक्षक असतील किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील किंवा इतर कर्मचारी असतील किती गाफील आहेत. बापूराव मारुतीनं रोडे आपण नेहमी येतो इथे. हां, नेहमी येतो या गार्डन. या गार्डनमध्ये चर्चे लोक बसतात, गांजाडे लोक बसतात, रात्रीच्या वेळी फिरतात, पोलिसांनी याचा बंदोबस्त करावा. अंबरनाथमधील इतर उद्यानांप्रमाणे या उद्यानातही ओपन जिमवर लाखो रुपयांची उधळपट्टी झालेली आहे. मात्र ती खेळणी अतिशय गंजलेल्या तुटलेल्या अवस्थेमध्ये पडलेली आहे, जी मुलांच्या कोणत्याही प्रकारात कामात येत नाही आहे. आपण पाहिलं असेल या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो अनेकदा. तर इथे नशेली मुलं हे गांजा आणि हुक्का पिण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल की या उद्यानामध्ये एकमेव शौचालय आहे, मात्र ते बंद करून त्यामध्ये अडगळीचं सामान ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथल्या महिलांची गैरसोय होते, इथल्या येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते, इथल्या खेळाडूंची गैरसोय होते. मी गोरा सारंग. अंबरनाथमध्ये गेले महिनाभर मी आहे. हे जे पुरंदरे हे जे उद्यान आहे याच्यामध्ये बऱ्याच गैरसोयी आहेत. मी माझ्या नातवासाठी म्हणून उद्यानं शोधतो आहे. खूपच गैरसोयी आहेत. दुसरी गोष्ट, इथे बऱ्याच ठिकाणी लाद्या लावलेल्या आहेत. मुलांना खेळताना गवत हवं, माती हवी, की जेणेकरून ती जर पडली तर जखमा होण्याची शक्यता कमी असते. मातीत तेवढा मार मुकामार लागत नाही, त्यामुळे इथे गवत माती असं साधारणतः भूमीचं स्वरूप पाहिजे, एक करावं. दुसरी गोष्ट, इथली खेळणी ही नष्टवत आहेत. इतकंच नव्हे तर मोडलेली आहेत, की जेणेकरून
ती त्रासदायक आहेत, लागतील, इजा होईल अशी आहेत, त्यामुळे त्याचीही देखभाल व्हावी. इथली जी बाथरूमची व्यवस्था आहे, व्यवस्था असूनही त्याची दुरावस्था आहे, तेव्हा त्याची जर सुधारणा केली तर ते मुलांवर, इथे फिरायला येणाऱ्या किंवा व्यायामासाठी येणाऱ्या, चालण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक किंवा स्त्रिया ज्या आहेत त्यांना ते उपकारकच ठरेल. शिवाय इथे भरपूर दिव्याची जर योजना केली तर रात्री उशिरा होणारे गैरप्रकार टळले जातील, कारण हल्ली सगळीकडेच व्यसनाधीनता तरुणांची वाढलेली आहे. इथल्या नागरिकांमध्ये जर मी माझ्या नातीसाठी मैदान शोधतोय असं बोलण्याची वेळ येत असेल तर अंबरनाथकरांच्या कष्टाचा, कराचा पैसा जातो कुठे, हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कॅमेरामन गणेश गायकवाडसह मी पत्रकार प्रफुल्ल केदारे अंबरनाथहून.